नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चोवीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी सोमवारपासून जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गासह शाळा सुरू झाल्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने वर्ग रिकामीच राहिले नववी ते बारावीच्या जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थी आहेत पहिल्या दिवशी त्यापैकी पाच हजार पाचशे साठ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली एक हजार दोनशे नऊ शाळांपैकी दोनशे अठ्ठ्याहत्तर शाळा सुरू झाल्या आहेत आठ महिन्यांपासून शाळा महाविद्यालये कोरोनामुळे बंद होते बहुतांश पालकांनी संमतीपत्रे भरून न दिल्याने प्रतिसाद कमी दिसला जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार रा आहे निवडणूक आयोगाने एक जानेवारी दोन हजार एकवीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमांतर्गत सतरा नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली पंधरा डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत अधिकाधिक नवमतदारांनी यादीत नाव समाविष्ट करावे यासाठी डिसेंबर महिन्यात पाच सहा बारा व तेरा रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली सोनी पोलिसांनी घोडेगाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली आहे तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले अटक केलेल्या दोघांपैकी एक घोडेगावचं तर दुसरा बीडचा आहे या दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या बाधितांची संख्या एक हजार सातशे चौसष्टवर पोहोचली सोमवारी दोनशे बत्तीस बाधित वाढले करोना मृतांची संख्या देखील नऊशे चौदावर पोहोचली या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार